नमस्कार मित्र हो, मी तुमचा मित्र संमोहनतज्ञ डॉक्टर उत्तम गवाणे। मित्र हो, ज्या ज्या लोकांना मानसिक आजार असतात किंवा मानसिक समस्या सांगणारे जे जे लोक आहेत ते बौद्धिकदृष्ट्या व्यवस्थितच असतात। अनेक वेळेला मला पेशंटचे नातेवाईक सांगतात की हा जेवतोय, खातोय, पितोय व्यवस्थित, सगळा हिशोब व्यवस्थित करतोय, त्याला सांगितलेल्या पत्त्यावर व्यवस्थित जातोय, पत्ता शोधून करतोय, मग याला आजार झाला असं कसं म्हणायचा, असं घरचे लोक सांगत असतात। पण मित्रहो, मानसिक विकार हा मनाशी संबंधित आहे आणि बौद्धिक क्षमता हा वेगळा भाग आहे। मग ज्या ज्या लोकांना मानसिक समस्या आहे ते बुद्धीनं व्यवस्थितच असतात, फक्त त्यांचं मन त्यांच्या कंट्रोलमध्ये नसतं। अशाच प्रकारच्या समस्या सांगणारे अनेक लोक माझ्याकडे येत असतात की ज्यांना असं वाटतं आहे की आमच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या मानसिक समस्या नाहीत। साधारणपणे हे ते पेशंटच्या नातेवाईकांनाच वाटते असं नाही, पेशंटलासुद्धा अनेक वेळेला असंच वाटत असतं। अंदाजे 40 वर्ष वय असलेलं एक जोडपं माझ्याकडं एकदा काउन्सिलिंगसाठी आलं होतं। ती स्त्री मला आपल्या समस्या सांगत होती की तिला अस्वस्थ वाटतं आहे, बेचैन वाटतं आहे, डोकं जड झाल्यासारखं वाटतं आहे, मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येत असतात, एका जागी बसू वाटत नाही, लोकांच्यामध्ये मिसळू वाटत नाही, बाहेर कुठं जाऊ वाटत नाही, घरात गप राहावं असं वाटतं आहे, पण झोप पण व्यवस्थित येत नाही, अशा प्रकारच्या या समस्या ती व्यक्ती सांगत होते। अशा प्रकारच्या समस्या सांगणारे अनेक लोक असतात की अंग दुखतं आहे किंवा भूक लागत नाही, मन उदास राहतं आहे, अशा प्रकारे लोक अनेक सांगत असतात। त्याचप्रकारे ही स्त्रीसुद्धा या प्रकारच्या समस्या सांगत होती। तिच्याबरोबर तिचे मिस्टर आले होते। ते मिस्टर म्हणत होते ही खातेपिते व्यवस्थित, ती ट्युशन घेते, मुलांना व्यवस्थित शिकवते, मग ही मानसिक आजार आहे कशावरून किंवा तिला कशावरून हा त्रास होतो आहे, आणि या मुद्द्यावर त्या नवरा बायकोंच्यामध्ये सतत वाद आणि चिडचिड व्हायचे। अनेक वेळेला पेशंटलासुद्धा कधी मान्य होत नाही की मला काहीतरी मानसिक आजार झाला आहे, कारण त्यांचे सगळ्या क्रिया रेग्युलर चालू असतात, फक्त मन डिस्टर्ब असते। तेव्हा अनेक वेळेला पेशंटलासुद्धा मान्य करायला होत नाही की मला काहीतरी मानसिक समस्या झालेली आहे। मित्रो, अशा वेळेला मानसिक समस्या म्हणजे काय आणि नेमकं मानसिक समस्या असणाऱ्या व्यक्तीनं कसं फील करायला पाहिजे किंवा त्यांच्या घरच्यांनी कसं वागायला पाहिजे या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन होणं आवश्यक आहे। अशा प्रकारच्या केसेसमध्ये बऱ्याच वेळेला पेशंटला त्यांचे घरचे नातेवाईक वेगवेगळे सल्ले देत असतात। ज्या ज्याला पेशंट आपल्या तक्रारी सांगतो आहे त्या त्याला घरचे लोक किंवा नातेवाईक, मित्रमंडळी हे सांगतात की तू निगेटिव्ह विचार करू नको, तू असा विचार मनात आणू नको, तू असं काय झालेलं नाही आहे असं समज, किंवा तू बाहेर फिर, तू स्वतःला काहीतरी सांग, अशा प्रकारे काहीतरी वेगवेगळे उपाय हे लोक सांगत असतात, किंवा तू मुद्दाम करतोयस, तू मनात आणू नकोस, तू लक्ष देऊ नकोस। पण वास्तविक असं काही सांगून उपयोग नाही, कारण त्या व्यक्तीलाही कळत असते की आपण चुकीचा विचार करतो आहे, पण त्या व्यक्तीचं मन त्याच्या कंट्रोलमध्ये नसतं आहे आणि त्याच्याकडून त्या प्रकारचे विचार किंवा त्या प्रकारची कृती ही आपोआप होत असते। अशा वेळेला मित्रमंडळींनी किंवा घरच्या लोकांनी अशा व्यक्तीला समजावून घेणे हे अतिशय आवश्यक असते। त्याला समजावून घेतले पाहिजे, त्याला धीर दिला पाहिजे, त्याला मानसिक आधार दिला पाहिजे, त्याचं मनोबल वाढवलं पाहिजे आणि योग्य ते उपाय त्यासाठी केले पाहिजे। या उलट जर तुम्ही पेशंटला नकारात्मक सूचना दिल्या किंवा त्याला वारंवार काही संदेश किंवा सल्ले देत राहिला तर त्यातून पेशंटला चिडचिड होत राहील, त्याला सहन होणार नाही, जगणे नकोसं वाटायला लागेल किंवा घरच्यांपासून लांब राहावंसं वाटायला लागेल, घरच्यांच्यावर त्याची चिडचिड होईल किंवा अनेक वेळेला आत्महत्येसारखे विचारसुद्धा मनात येऊ शकतात। यासाठी योग्य त्या तज्ज्ञ व्यक्तीकडं नेऊन त्याला योग्य ते उपचार होणे अतिशय आवश्यक आहे। माझ्या मते संपूर्ण उपचार हे अशा प्रकारच्या मानसिक समस्येला अतिशय उपयुक्त ठरतात। अशा प्रकारच्या मानसिक समस्या असणाऱ्या अनेक लोकांना मी संपूर्ण उपचार अनेक काउन्सिलिंगच्या माध्यमातून सहजपणे बरं केलेलं आहे। मित्र हो, समोर उपचाराच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही मला थेट व्हॉट्सअप करा किंवा याच व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट अवश्य टाका। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।
थैंक यू मित्रों।